अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव ग्रामनगरीचे दैवत 149 वर्षाची परंपरा असलेला रथोत्सव उद्या साजरा करण्यात येणार असून यात भवानी मातेचे सोंग काढण्याची जुनी परंपरा आहे। यात भवानी मातेचे रूप घेऊन सोंग काढले जाते। यात रथासमोर भवानीचे सोंग घेत नाचत असतात। देवाने इच्छा पूर्ण केल्यानंतर ही मान्यता असल्याने हे सोंग घेऊन नाचण्याची प्रथा आहे। प्रभू रामचंद्र यांच्या रथोत्सवाची सुरुवात उद्यापासून होत आहे। त्यासाठी जळगावच्या सराफ बाजारातील भवानी माता मंदिरामध्ये पूजन करून भवानी मातेचे सोंग परिधान केले जाते। भवानी माता मंदिरामध्ये मुकुट, शेंदूर, वसुधा, बांगड्या यांचे पूजन करून मातेला नैवेद्य देऊन मोरपिसांचे पूजन केले जाते। यानंतर नारळाची ओटी, खण असं भवानी मातेला अर्पण करतात। रथोत्सवात सोंग काढण्याची प्रथा कायम असली तरी गेल्या 2 वर्षांपासून हे प्रमाण अतिशय नगण्य झाले होते। हरिहर भेटीपर्यंत सोंगाचा हा उत्सव सुरू असतो। ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांना सोंगाचे विशेष आकर्षण असते।
43 वर्षाची परंपरा असलेला जळगाव नगरीचा रथोत्सव आज पार पडतोय। दरवर्षी आपण बघत असाल की या रथोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो, पण 2 वर्षाच्या कोरोनामध्ये रथोत्सव साजरा न झाल्यामुळे निश्चितपणाने भाविकांचा या ठिकाणी इरकमळ झालेला होता। पण आज आपण बघतोय की ही जी परंपरा 1.5 शतकापासून सुरू आहे त्या परंपरेचा आज उत्साह आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी सगळेजण नतमस्तक होऊन देवाला हीच मागणी करतायत की बळीराजा शेतकरी राजा आणि जनतेला सुखी ठेव, येणाऱ्या काळामध्ये आमच्या देशावर आणि राज्यावर कुठलंही संकट येऊ दे नकोस अशा पद्धतीची प्रार्थना आज सगळ्या लोकांनी केलेली आहे। आणि मला तरी वाटतं की जळगावमधला हा पारंपरिक उत्सव हा फक्त जळगावपुरता नसून पूर्ण खानदेशामधला हा मोठा उत्सव मानला जातो। या उत्सवाच्या निमित्तानं तमाम जनतेला आम्ही विनंती करतो शांततेने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना आपल्या या रामराज्याला या ठिकाणी हीच प्रार्थना करावी की पुढच्या काळामध्ये आमच्या बळीराजाला सुखी होऊ दे। हेच सांगितलंय की बळीराजा शेतकरी राजा आणि आमचे जे नागरिक आहेत त्यांच्यावर कोरोनाचं संकट आलं होतं, शेतीमध्ये महापुराचं संकट आलं होतं, या संकटापासून आम्हाला वाचव आणि सगळ्यांना सुखी ठेव। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।